आणि लोकसभा निवडणूक ते स्वबळावर लढवणार आहेत, 6 जागा लढवणार ती. त्यांची भूमिका आहे आज ते मातोश्रीवरती शेतकऱ्यांच्या प्रश्ना हो, विशेषतः एका उद्योगपतीसाठी फक्त धारावे नाही तर कोल्हापूर पासून कोकणापर्यंत धरण आणि पाणी याचाही कसा सौदा सुरू आहे, त्या संदर्भातल्या एका आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी आज नाही, पण अशी माहिती आहे की महाविकास आघाडीत हातकणंगले मतदारसंघ हा राजू शेट्टींसाठी सोडला जाईल, नवा मित्रपक्ष ऍड करण्याच्या. राजू शेट्टींची भूमिका आहे की त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना काही मुद्द्यांवर सरकारकडून उत्तरं हवी होती, धोरण स्पष्ट हवं होतं, त्या बाबतीत स्पष्टता झाली आणि त्यांची भूमिका मांडलेली आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे नेते आहेत, त्यांच्या भूमिकेवर विश्वास. राजू शेट्टींनी भूमिका मांडली, पण महाविकास आघाडीची काय भूमिका आहे? महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांची आज गरज आहे का? शिवसेनेने हातकणंगले हा मतदारसंघ लढवला होता आणि जिंकला होता तो मतदार शिवसेनेकडे. पण राजू शेट्टींची गरज आहे का? राजू शेट्टींची गरज आहे का महाविकास आघाडी? महाराष्ट्रात हुकूमशाही विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक फोर्सची गरज. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.